प्रिया सुनील जी सांगितलं की न्यूज अँकरने अशा प्रकारचे काय साडी का नेसत नाही वगैरे असे कपडे पाश्चात्य कपडे का घालतात. टिकली प्रकरण ज्यावेळी आलं त्यावेळी ज्या पद्धतीचा या राज्यामध्ये काही जणांनी प्रचंड गदारोळ माजवला, कालपासून 24 तास मुद्दाम मी वाट बघत होतो सुप्रिया सुळेंच्या विधानावरती एकानही साधं एक शब्द काढण्याचं धाडस दाखवलं नाही. एका शब्दाचा उल्लेख सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या ते योग्य आहेत का अयोग्य आहेत याबद्दल बोलण्याचं धाडस कुणामध्ये नाही. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी सुप्रिया सुळे जे आहे त्यांनी त्यांच्या मनातलं व्यक्त केलं. पण या निमित्ताने जो टिकलीच्या वेळी प्रचंड वाद निर्माण केला गेला होता त्यातले किती जणांनी ट्विट्स केले त्याला विरोध करणार, त्यावेळी विरोध करणे, आता किती जणांनी विरोध करणे ट्विट केले, किती जणांनी आतापर्यंत भूमिका मांडल्या. चाकणकर ज्या आता आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या, त्यावेळी सुमोठी चौकशी करणाऱ्या नोटीस देणाऱ्या आता अळीमिळी गप चिळी हे कशाच्या आधारावरती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य, दुसऱ्यांनी बोललं तर मात्र लगेच आगडंब उसळायचा अशी दुटप्पी ढोंगी भूमिका राज्यातल्या काही जणांची आहे. किती पत्रकारांनी याच्या काल टिकलीच्या खूप पत्रकारांनी ट्विट केले सगळं बघितलं आम्ही ते सगळं, तो त्यांचा अधिकार आहे. मग आज नेमकं काय झालं सगळे गप्प असं काय विषयामध्ये हाच खरं तर प्रश्न.